बेळगाव तालुक्यात सोमवारी लाडक्या गणपती बाप्पाचे स्वागत जल्लोषात व भक्तिमय वातावरणात करण्यात आले. ढोलताशा, लेझिम, भजन व डॉल्बीच्या निनादात, पारंपरिक व आधुनिक वाद्यांच्या गजरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमूर्ती आणण्यात आल्या. सायंकाळी पुरोहितांच्या हस्ते गणेशाची पूजा करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळपासूनच घरगुती मूर्ती आणण्यासाठी लगबग सुरू झाली होती. दुचाकी, चारचाकी, रिक्षा आदी वाहनांमधून घरगुती गणेश मूर्ती आणण्यात येत होत्या. तसेच टेम्पो, ट्रॅक्टर आदींची सजावट करून सार्वजनिक श्री गणेश मूर्ती आणण्यात आल्या. बहुतांशी गावात यंदा डॉल्बीला फाटा देऊन ढोलताशा, लेझिम, टाळ, मृदुंग अशा पारंपरिक वाद्याच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. सकाळी घरगुती पूजा झाल्या. तसेच सायंकाळच्या वेळेस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पूजा केली. तालुक्यात पूर आल्याने बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील पिके कुजून गेली आहेत. यामुळे काही गावांमध्ये गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. तालुक्यात सुमारे 500 अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या 10 दिवसात विविध स्पर्धा, मनोरंजनाचे तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरुण भारतची मोठी मजल, वाचकांना घरबसल्या विश्वसहज. ताज्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सना अवश्य भेट द्या. आमची संकेतस्थळे इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, टेलिग्राम, फेसबुक, वेबसाइट, ई पेपर.